सन 1761 साली पानिपतच्या युद्धात मराठ्यांना इतिहासातील आजवरचा सर्वात हानिकारक पराभव स्वीकारावा लागला. पानिपतच्या लढाईचा शेवट झाला. मात्र इथूनच एका नव्या कहाणीची सुरुवात झाली. पानिपतच्या युद्धात विजय मिळवल्यानंतर अहमदशाह अब्दालीने युद्धात वाचलेल्या 22,000 मराठ्यांना कैद करून अफगाणिस्तानाच्या दिशेने पावलं टाकली. भारताची सीमा पार केल्यावर तो पाकिस्तानमधल्या बलुचिस्तान या ठिकाणी पोहोचला. पानिपत युद्धामध्ये बलुची शासकाचे सैनिक अब्दालीच्या बाजूने लढले होते, त्यामुळे अब्दालीला त्यामध्ये तिचा मोबदला द्यायचा होता. त्याने सारे मराठा युद्ध कैदी बलुचिस्तानाच्या शासकाला गुलाम म्हणून भेट दिली. बलुचिस्तानातील याच गुलामगिरीत होरपडलेल्या मराठ्यांच्या भयान वास्तव्याची ही कथा, सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजय गाथा.